नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीला विषारी इंजेक्शन देऊन खून करणाऱ्या प्रियकराला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी 29 मे रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नियोजित विमानतळाच्या जागेत कोल्ही कोपर गावातील दत्त मंदिराजवळच्या रस्त्याच्या कडेला 35 ते 40 वर्ष वयाचं अनोळखी प्रेत सापडल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सदरचं प्रेत हे महिलेचं असल्याने परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले पाटील यांनी याबाबत तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदर अकस्मात मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू असताना पनवेल तालुक्यातील नानोश येथले रमेश शिवराम ठोंबरे यांनी सदर महिलेचं प्रेत ओळखून ते त्यांच्या बहिणीचं असल्याचं सांगितलं आणि बहिणीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. दरम्यान रविवारी 30 मे रोजी रिक्षा चालक लक्ष्मण नाना गुदरे यांना तुरमाळे गावाजवळील रस्त्याच्या बाजूला मयत महिलेचे आधार कार्ड, पॅन कार्ड, पर्स आणि कपडे इत्यादी साहित्य असलेली पिवळ्या रंगाची प्लास्टिक पिशवी सापडली होती. त्या अनुषंगाने मयत महिलेचा भाऊ रमेश ठोंबरे याला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं. त्याने सदर साहित्य त्याच्या बहिणीचं असल्याचं सांगितलं. तसंच तुरमाळे गावात राहणारा आणि पनवेलमधील पटेल हॉस्पिटल इथे वॉर्डबॉय म्हणून काम करणारा चंद्रकांत गायकर नावाच्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचं आणि याबाबत काही दिवसांपूर्वी फोनवर बोलताना त्यांच्यात वाद झाल्याची माहिती दिली. त्या अनुषंगाने चंद्रकांत गायकर याला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आलं. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सदर महिलेसोबत त्याचे गेल्या 6 महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. तसंच तिला गंभीर आजारही होता. तरी देखील ती लग्न करण्याचा आग्रह करून नेहमी वाद घालत होती, सतत धमकी देत होती. त्यामुळे तिच्या त्रासाला कंटाळून त्याने तिला जीवे ठार मारण्याचं ठरवलं. त्या उद्देशाने पूर्वतयारी करून तिला आजारातून बरं होण्यासाठी इंजेक्शन देतो असं सांगून नियोजित विमानतळाच्या जागेत नेऊन 4 वेगवेगळे इंजेक्शन्स आणि कॅटामाईन हे विषारी इंजेक्शन IV इंट्राकॅटद्वारे देऊन जीवे ठार मारलं. तसंच तिची ओळख पटू नये आणि गुन्ह्यामध्ये कोणताही पुरावा सापडू नये यासाठी तिच्याजवळचा मोबाईल आणि पिशवी फेकून देऊन तो तिथून निघून गेला होता. सदरच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी चंद्रकांत विठ्ठल गायकर याला आज पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून त्याला 5 जून 2021 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळाली आहे. सदरची कारवाई पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुमार लांडगी आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल देवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुलगे, पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे आणि पथकाने केली आहे. वादळवारा लाईव्ह साठी साहिल रळेकर, सब ब्युरो रिपोर्ट, पनवेल. आराम पडला की नाही? श्वास घ्यायला पण खूप त्रास होत आहे. यांची RT-PCR पॉझिटिव्ह आहे. HRCT करून घ्यायला पाहिजे. एक तर तासाभरात होईल आणि आपल्याला अचूक निदान करता येईल. ही टेस्ट कुठे करायची? होरायझन सिटी स्कॅन सेंटर, न्यू पनवेल इथं. थँक्यू, टेक केअर. HRCT स्कोर 18 आलेला आहे. जरा गंभीर आहे. लंग्स मध्ये पण बरंच इन्फेक्शन आहे. घाबरू नका, पण आपल्याला ताबडतोब हॉस्पिटलला ऍडमिट व्हावं लागेल. कोरोनाला घाबरून न जाता आपण आपली HRCT टेस्ट केली तर तासाभरातच आपल्याला त्याची तीव्रता आणि कोरॅट स्कोर अचूकपणे कळू शकतो आणि त्यानुसार आपण योग्य ते उपचार करू शकतो. कमी वेळ, कमी दरात अचूक निदान, हेच तर आहे होरायझन सिटी स्कॅनचं विधान. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.